कोपरगाव शहरातील जवळ असलेल्या खंदकनाला परिसरातील मेन रोडवर सोमवारी दुपारच्या सुमारास एका आयशरने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार चालक एक महिला आणि दोन लहान मुले जखमी झाले आहे अल्ताफ पठाण राहणार निमगाव निगोज व त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले आहे अल्ताफ पठाण हे सोमवारचा आठवडे बाजार असल्याने बाजार करण्यासाठी आपल्या कुटुंबासह दुचाकीवरून आले होते खंदकनाला परिसरातून येत असताना आयशर तालुक्याने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली सदर आयशर चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे दरम्यान घटना घडल्यानंतर गट स्थानिक नागरिकांनी जखमींना शहरातल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सोमवारचा बाजाराचा दिवस असल्याने बंग्याची मोठी गर्दी जमल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती परंतु शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले व वाहतूक सुरळीत केली दरम्यान पोलिसांनी आयशर चालकाला आयशरसह ताब्यात घेतले आहे व पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सदर अपघात झाल्याने आणि आयशर चालक मध्यधुंदा अवस्थेत असल्याच्या निदर्शनास आल्याने स्थानिक नागरिकांनी चालकाला चांगला चोप दिला